सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला कोरोना लसीबाबत संपूर्ण माहिती सादर करण्याचे आदेश दिलेत. न्यायालयानं आतापर्यंतची लस खरेदी आणि वितरण यांचा संपूर्ण तपशील मागितला आहे. केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर विविध राज्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा याची गंभीर दखल घेतली आहे. कोविशील्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक या लसींबाबत माहिती द्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिलेत. आत्तापर्यंत लसींसाठी कधी आणि किती डोसची ऑर्डर दिली होती, किती डोस खरेदी केले, राज्यांना कोणत्या दिवशी लसींचं वाटप करण्यात आलं, यातून किती लोकांचं लसीकरण झालं, एक डोस घेतलेले आणि दोन्ही डोस घेतलेले नागरिक किती, हा सर्व तपशील न्यायालयानं मागवून घेतलाय. 2 आठवड्यांमध्ये या संदर्भातील माहिती सर्व तपशिलांसह सादर करा असा आदेश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यीय खंडपीठानं केंद्र सरकारला दिलाय. या पुढच्या काळातील लसींबाबत काय तयारी केली याची विचारणा सुद्धा या खंडपीठानं केली आहे.